नमस्कार मंडळी, किरण ठाते या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण व्हिडिओ शेअर केल्याने कुणाला तरी त्याचा फायदा होतोच. हा माहितीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर केल्याने कुणाला तरी त्याचा फायदा होतोच हे तुम्हाला माहिती असेलच. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विडंग किंवा वावडिंग या वनस्पतीचा जरी आपल्याला परिचय नसला तरी वावडिंग फळ हे आपल्याला नक्कीच ओळखीचं असतं. वावडिंगाला कृमिग्न, कृमिजित अशी पण नावं आहेत. या नावावरनं लक्षात येईल की कृमी किंवा जंतांवरती हे औषध प्रभावी औषध आहे. वावडिंग इतरही अनेक व्याधीनाशक कार्य करते. ते कुठले ते आता बघूया. वावडिंग हे कडुरसाचे उष्ण फळ आहे. त्याचे फळ औषधी आहे. वावडिंग फळ मिऱ्याप्रमाणे दिसते. थोडे तांबूस, काळे, करड्या रंगाचे बी असतात आणि त्यावर पांढरे ठिपके दिसतात. हे उत्तम जंतुनाशक असल्यामुळे दातांमध्ये कीड झाली असल्यास किंवा दात दुखत असल्यास वावडिंग काढ्याने गुळण्या केल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. कृमी किंवा जंतांचा त्रास लहान किंवा मोठ्या मुलांमध्ये सुद्धा बऱ्याचदा आढळून येतो. भूक न लागणे, भरपूर आहार सेवन असूनही वजन न वाढणे, त्वचेवर पांढरे चट्टे येणे, दात चावणे अशी अनेक लक्षणं जंत असल्यास दिसून येतात. अशावेळी वावडिंगाचे चूर्ण उत्तम कार्य करते. वावडिंग चूर्ण रिकाम्या पोटी देऊन रात्री झोपताना पोट साफ करण्याचं औषध वा एरंडेल दिल्यास कृमी जे असतात ते मलावाटे शरीराबाहेर पडतात. वारंवार कृमी न होण्याकरता विडंग चूर्ण किंवा काढा दिल्यास त्याचा फायदा होतो. वावडिंग आणि ओवा यांचे चूर्ण गरम पाण्यात घालून प्यायल्याने जंतांवर फायदा होतो. तिसरा फायदा त्वचा विकारांवरती. त्वचा विकारांवरती वावडिंगचा खूपच उपयोग होतो. रक्तशुद्धीकरण करण्यासाठी वावडिंग हे उपयुक्त आहे. प्रसूतीनंतर वावडिंग उकळलेल्या पाण्यात घालून बाळंतिणीला दिलं जातं. त्यामुळे तिचं वजनही नियंत्रणात राहतं, तसेच आहाराचं नीट पचनही होतं. पोटदुखी, पोटफुगणं तसेच डोकेदुखीवरती वावडिंग उपयोगी ठरते.